विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची 6 आणि 7 मार्चला बैठक होणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी सोबत अती आली तर त्यांना 4 ते 5 जागा देणं शक्य आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. तसंच जर राष्ट्रीय समाज पक्ष सोबत आला तर मी माझी माढा लोकसभेची जागा धनगर समाजास देण्यास तयार असल्याचं मोठं वक्तव्य देखील शरद पवारांनी केलंय. आणि या विषयी काही वेळापूर्वी महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, आपण ऐकूयात. पवार साहेब हे आदरणीय नेते आहेत, ते मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मला सन्मान आहे. राष्ट्रीय समाज पक्षानं, राष्ट्रवादीनं जर आम्हाला माढा सोडली तर शिवसेना उद्धव साहेब आणि काँग्रेस आहे राहुल गांधी यांच्याकडून काय मिळणार आहे, त्याचं हे थोडं स्पष्टीकरण व्हावं. राष्ट्रवादीकडून पवार साहेबांच्या जिथं जिथं महाराष्ट्रात सीटा असतील तिथे तुम्हाला जागा सोडल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु आमच्या ह्या बदल्यात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव साहेबांनी काही देणं आहे राष्ट्रीय समाज पक्षाला ते डिक्लेअर करावं. मी पवार साहेबांना विनंती केली की मला माळा आणि परभणी द्या म्हणून. पवार साहेबांनी म्हणले माझ्याकडे माळा आहे तो मी माळा देतो. आमचं म्हणणं आहे उद्धव साहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आणि खरगे साहेबांचा काँग्रेस आहे, याकडून राष्ट्रीय समाज पक्षाला काय भागीदारी मिळणार आहे, याचं उत्तर यावं एवढी अपेक्षा आहे मला त्याच्या.